नमस्कार पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्रोते हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचे जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याची जी प्रस्तावना आहे ती आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला भाविक सज्जन हो भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेकविध अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला इसवी सन अकराशे खेडे पंजाब पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रे यांनी वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन मलाया सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तरमध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे दीडशे वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली इसवी सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये कारंजा विदर्भ महाराष्ट्र येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे शंभर वर्ष त्यांनी कार्य केले याच काळात औदुंबरवाडी गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली संपूर्ण भारतात जनजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली इसवी सन सोळाशे मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळश्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले अन्य अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली पूर्व संचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेट्या घालावयास लावल्या नाहीत कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयीचे मूळ विचार मांडले इसवी सन अठराशे मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्या वेगाने दिंडोरी श्री श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवतात स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे म्हणून प्रत्येक नित्य नित्यसेवा म्हणून रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः तीन किंवा सात अध्याय वाचून पारायण करावे कैलासवाशी विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन अष्ट अठराशे सत्त्याण्णव सा साली ही एकवीस अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली इसवी सन एकोणीसशे पंधरा साली व एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या त्याचं मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी एकोणीसशे बहात्तर साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला त्याच प्रतीचा आधार घेऊन ही नवीन प्रत श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी श्री गुरुकुल पीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आपल्या स्वतःच्या मुद्रणालयात छापून प्रकाशित करीत आहोत हे चरित्र वाचून आपले जीवन मंगलमय आनंददायी व स्वामीमय हो हीच म्हणी आज धरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही अल्पशी सेवा भक्तीपूर भक्तिपूर्वक अर्पण करीत आहोत